सलमान खान पेक्षा वेगळं कसं असणार? वॅड आहे मला वाटतं माईक आहे. माझं माझं असेल सलमान खानचं, सलमान खानचं असेल. वेगळं म्हणजे मी मला वाटतं सलमानचं करतो ते मला येत नाही, मला येतं ते सलमानला येत नाही. म्हणजे चांगलं वाईट म्हणतच नाही आहे मी. त्याची एक वेगळी स्टाईल आहे, माझी एक वेगळी स्टाईल आहे. आणि मी काही ठरवून करणार नाही आहे. आय विल स्पॉन्टेनियसली जे काही त्यावेळेला तिथे रिॲक्ट करता येईल, कारण दिस इज नॉट अ स्क्रिप्टेड शो पहिला, त्यामुळे तिथे मला काही ठरवून जाता येत नाही की मी असंच करेन तसंच करेन. जसं घडतं तिथे आठवडाभर आणि माझं संभाषण आहे त्या लोकांबद्दल, ते त्यावेळेला जसं सिच्युएशन आहे तसं होणार आहे. त्यामुळे आय विल प्ले इट माय वे, कारण मला ओरिजिनल नाही. वेन दे नीड टू बी एनकरेज आय एनकरेज देम, वेन दे नीड टू बी पुट डाऊन आय डेफिनेटली पुट देम डाऊन. सर, आतापर्यंत जेवढे तुम्ही कलाकृती दिग्दर्शकाच्या नात्याने दिलेले आहे, प्रत्येकामध्ये वैविध्य आहे, नाविन्य आहे, कल्पकता वगैरे सगळं आहे. आता एवढे सगळे भाग वेगवेगळ्या प्रांतात झाल्यानंतर ही मराठीमध्ये येणाऱ्या बिग बॉसमध्ये काय तुम्ही स्वतःचा असा काय बदल केलेला आहे का? नाही, मला वाटतं की वेगळं कसं आहे की मी सलमानचे काही एपिसोड पाहिलेत, पण आपल्याला ते वेगळं करणं खूप गरजेचं आहे. कारण अख्ख्या जगाने पाहिलेत की 11 सीझन्स पाहिलेत, आणि मी तसंच करायला गेलो तर लोकांना काही त्यात नवीन दिसणार नाही आहे. मी माझ्या पद्धतीने ते टॅकल करीन. आणि मला वाटतं की येस, डेफिनेटली ते तिथल्या लोकांबरोबर इंटरॅक्शन ही त्या त्या सिच्युएशनप्रमाणेच असेल. इट माईट बी इमोशनल, इट माईट बी हिलेरियस, इट माईट बी थोडंसं त्यांना तत्वज्ञान शिकवणंही असेल, पण आय विल टेक इट ॲज इट कम्स. म्हणजे मला ती मी आत्ता काहीच सांगू शकत नाही, कारण मला माहितीच नाही माझ्यासमोर काय येणार आहे, आणि मला माहितीच नाही कोण स्पर्धक आहेत. त्यामुळे माझं प्रिपरेशन काही नाही आहे. आणि आय विल टेक इट बाय गट इन्स्टिंक्ट, तिकडे असेल तसं आम्ही त्यांच्याशी डील करू. दिस इज अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल शो. वी कॅन ओनली कास्ट पीपल हू गो इन द हाऊस, वी कॅनॉट डू एनिथिंग आफ्टर दॅट. दे क्रिएट द स्टोरी, दे क्रिएट द शो. एन ॲज मजी इज राईटली सेईंग, यू नो इट्स लाईक लाईफ, नथिंग प्रिपेअर्स यू फॉर इट, बट यू आर थ्रोन इन एन यू लर्न एज यू गो अलॉंग. महेशजी, हिंदीमध्ये या कार्यक्रमामध्ये साधारणपणे वाद वगैरे घडवले जातात आणि त्याच्यावरती फोकस असतो, भांडणं, वाद वगैरे. मराठीमध्ये काय स्वरूप आहे असंच तुम्ही वाद? मला वाटतं ते घडवले जात नाहीत, एका फ्रस्ट्रेशनमध्ये ते वाद व्हायला लागतं. आणि काय म्हणतात, खरं रूप जे बाहेर येतं ना, इथे दिसतं तसं असतं. काय असतं, आपण म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग बसतं. एका सिच्युएशनमध्ये ज्यावेळेला समोरचा माणूस काय एक्सपेक्ट करतो त्याच्या विरुद्ध आपण वागत असतो, कारण आपण आपलं ट्रू सेल्फ दाखवत नसतो. इथे त्या सिच्युएशनमध्ये इतके दिवस एकत्र राहिल्यानंतर ते ऑटोमॅटिकली ते बाहेर येतं. मला वाटतं ते घडवले जात नाहीत आणि इथेही तसंच होईल किंवा होणार नाही, पण मला वाटतं त्या इथे ज्या सिच्युएशन्स होतात दॅट विल मेक द शो. फक्त भांडणामुळे शो होत नाही, तिथे आत्मध्ये जे घडतं त्यातनं जे होईल, इट कॅन बी वन इमोशनल एपिसोड ऑल्सो, इट कॅन बी वन हिलेरियस एपिसोड ऑल्सो, पण मला वाटतं त्या त्या सिच्युएशनला ते कसे रिॲक्ट करतात दॅट विल मेक द शो. प्रश्न असा आहे की सर, आपली मराठी संस्कृती परंपरा ही खूप वेगळी आहे हिंदीपेक्षा. हिंदीमध्ये बरेच काय भांडण शिवायगाळ होतात आणि बरंच काय होतं, ते मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळेल का, काय त्याला ॲडिट केलं जाईल? मराठीत शिव्या नसतात हे मला पटतच नाही. नाही म्हणजे का आमचं मराठीचा अपमान करू नका रे, आम्ही पण तेवढ्या शिवेत. त्यामुळे शिवीगाळ नसेल याची मी खात्री घेईन, पण मला असं वाटतं की आपण काय करतो माहिती ना, सगळ्या जेव्हा कम्पेअर करतो ना संस्कृती कल्चर, याच्यामध्ये आपण मराठी लोकांना असं समजतो की ते प्री हिस्टॉरिक टाईम्स आहेत. आजचीच लोक आहेत ना ती, का ते हिंदीपेक्षा वेगळे असतील किंवा का ते कल्चरली खूप जास्त अवेअर असतील, मला वाटतं मराठी लोक आज ॲब्सोल्युटली जगाच्या पाठीवर कुठेचा मराठी माणूस तेवढाच प्रगल्भ आहे आणि तेवढाच डॅशिंग आहे जेवढा कुठलाही भाषेवर आहे. आणि मला खूप प्राऊड आहे की मी मराठी असल्याचा. हा अपमान वाटतो मला कायम, टीचर गेला की मराठी वाटेला चालेल का, आम्ही मूर्ख आहोत का? मराठी माणूस फक्त देवाकडे मागून मूल मागतो का? त्याला माहिती आहे ना बायोलॉजिकल काहीतरी कारणं असतात मुलं व्हायची. माय डू यू इन्सल्ट, मला हा मराठीचा अपमान वाटतो की मराठी माणसाला हे आवडेल का, मराठी माणसाला ते आवडेल का? आज गेम ऑफ थ्रोन सगळे मराठी माणसं बघतात की घरी आणि एन्जॉय करतात की? ते काय फक्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर बघतात का? नाही.
सो लेट अस मराठी खूप पुढे गेली आणि ह्याच्या शिव्या नसतील ह्याची खात्री मी देतो. येस ऑन दिस नोट आपण बाहेर आपण देऊ व्यवस्थित. येस.